अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्तची शपथ देण्यात आली व प्लास्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांविषयीची माहिती देण्यात आली। घेतो की प्लास्टिक पिशवीच्या अतिप्रचंड वापराने व तिचे कचऱ्यात रूपांतर झाल्यानंतर अनेक वर्ष तिचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे। आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी निर्धारपूर्वक निश्चय करतो की माझ्या दैनंदिन जीवनात मी कोणतीही प्लास्टिक पिशवी किंवा कॅरी बॅग यांचा वापर करणार नाही। याचबरोबर मी असाही निर्धाराने निश्चय करतो की माझ्या व्यतिरिक्त माझे नातेवाईक आप्तेष्ट इतर बांधव भगिनी शालेय विद्यार्थी मित्रमंडळी यांना देखील प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यापासून मी परावृत्त करेन। प्लास्टिक पिशवी हटवा व पर्यावरण वाचवा या जनजागृती अभियानाचा मी पायिक असून पुढील भविष्यात माझ्या कृतीतून पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेईन। अभियान जे आहे 2-3 वर्षापासून आपल्या देशामध्ये सुरू आहे त्याच्या अंतर्गत आज संपूर्ण प्लॅस्टिकचा वापर जो आहे तो बंद करायचा आहे। आपल्याला या ठिकाणी जमलेलं सगळं तरुण मित्र मंडळ, गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सगळ्या स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्र सगळ्यांना या ठिकाणी एक विनंती आहे की आपण प्लॅस्टिक वापराबाबत खूप आग्रही असतो, परंतु या प्लॅस्टिकचा वापर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या प्लॅस्टिकचे तोटे आपण लक्षात घेत नाही। आज आपण प्लॅस्टिक ज्यावेळेस वापरतोय प्लॅस्टिक वापरताना ती प्लॅस्टिक आपल्या शरीरासाठी अपायकारक तर आहेच, परंतु आपली जी जमीन मावली आहे त्या जमीन मावली साठी सुद्धा तिचे परिणाम खूप वाईट दिसून येत आहेत। आणि त्याकरता आज आपण सर्वजण या ठिकाणी एक संकल्प करणार आहोत की प्लॅस्टिक मुक्त भारत आपल्याला करायचा आहे। प्लॅस्टिकची एक पिशवी जर तुम्ही एका गड्ड्यामध्ये दाबली तर आजपासून 300 वर्षांनी जरी तो गड्डा तुम्ही उकरून काढला तरी ती प्लॅस्टिक तशीची तशी निघते। 200-300 वर्ष त्या प्लॅस्टिकला सडायला लागतात आणि याच्यामुळे काय होतं आहे की आपल्या पावसाचं जे पाणी आहे ही प्लॅस्टिक बऱ्याच ठिकाणी अडकते, पूल, नाले, त्याच्यानंतर गटारी याच्यामध्ये अडकून बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण होते बघा, आणि त्याच्यामुळे आपल्या नैसर्गिक आपत्ती आपल्यावर ओढवते। म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण प्लॅस्टिक बंदीचा संकल्प करायचा आहे की आजपासून आम्ही कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक हे वापरणार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।